नमस्कार, मी सचिन. आपण पाहत आहे जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आझाद मैदानात साखळी उपोषण सुरू. आश्वासनाच्या पूर्ततेची सरकारकडे मागणी. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना जयंती दिनी सर्व स्तरातून अभिवादन. मातंग बांधवांसह राजकीय नेत्यांचीही अण्णाभाऊ साठेंना मानवंदना. राजगड ग्रुपच्या वतीने चेंबूरमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी केले समाज बांधवांसाठी मोफत अन्नदान वाटप. बुलढाणा लोणारमध्येही लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी. जयंतीनिमित्त शोभायात्रेचं आयोजन. आणि अखेर मेडशी ग्रामपंचायतीला टाळे. स्वतंत्र ग्रामसेवक मिळेपर्यंत टाळे न काढण्याचा भारिप बहुजन महासंघाचा इशारा. मालेगावमधील मेडशी ग्रामपंचायतीला 31 जुलैपर्यंत हक्काचा स्वतंत्र ग्रामसेवक मिळावा, अन्यथा ग्रामपंचायतीला टाळं ठोकण्यात येईल असा इशारा भारिप बहुजन महासंघानं दिला होता. आणि अखेर महासंघानं या ग्रामपंचायतीला टाळं ठोकलंय. जोपर्यंत ग्रामपंचायतीला स्वतंत्र ग्रामसेवक मिळत नाही तोपर्यंत हे टाळं काढण्यात येणार नाही असा पवित्राच महासंघाने घेतलाय. मालेगाव मधील मेडशी ग्रामपंचायतीला भारिप बहुजन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी अखेर टाळं ठोकलंय. मेडशी ग्रामपंचायतीला हक्काचा ग्रामसेवक न मिळाल्यानं टाळे ठोकण्याचा दिलेला इशारा महासंघानं ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत पूर्ण केलाय. विशेष करून या ग्रामपंचायतीचे प्रभारी ग्रामसेवक म्हणून काम पाहत असलेले ग्रामसेवक दिलीप वाहोकर यांच्यावर अनुसूचित जाती जमातीच्या योजनांमध्ये कर्तव्य कसूरता केल्याचा आरोप आहे. मात्र त्यांनी या आरोपाचं खंडन केलंय. एससीचे घरकुल जे आहे त्यांची नावं अदरमध्ये आली. जी जनगणनेची 2011 सेन्सेसची यादी आहे त्या यादीमध्ये ॲटो जनरेटेड जे नावं आहेत खरोखर एससीचे नाव असून ते इतरमध्ये आले, त्यामुळे ते नाव इतरमध्येच टाकायचं काम पडलं. ते जर नावं आपण एससीमध्ये टाकले असते तर गोषवारा जुटला नसता. आम्ही याआधी एससीचे नाव वेगळे करून एससीच्या यादीमध्ये टाकले होते, परंतु सेन्सेक्स यादीप्रमाणे गोषवारा न जुळल्यामुळे पुन्हा ती नावं इतरमध्येच टाकण्याचं काम पडलं. ग्रामसेवकांनी जरी आपल्यावरील आरोपांचे खंडन केले असले तरी महासंघाचे दीपक वानखेडे यांनी या आरोपाचं समर्थन केलंय. एससी एसटीचे जे घरकुल आलेले आहेत ते ग्रामसेवक साहेबाच्या हलगर्जीपणामुळे इतरमध्ये नोंदण्यात आलेलं आहे, तर ते घरकुलाची लिस्ट पुन्हा नव्यानं बनवून त्याची फेर चाचणी होऊन जे एससी एसटीचे लोक अल्पसंख्याकचे लोक असे इतरमधले एसटीतले इतरमध्ये टाकून जे डावळाडवळ ग्रामसेवक साहेबांनी केलेली आहे त्याची दुरुस्त करून जे एससी एसटीमध्ये बसतात त्यांना त्यांच्यातनी बसून त्यांना त्याचा लाभ वेळेवर द्यावा ही माझी मागणी आहे. ग्रामसेवक नसल्यानं गावामध्ये विकासात्मक योजना राबवणं कठीण झाले. त्यामुळे हक्काचा ग्रामसेवक मिळेपर्यंत ग्रामपंचायतीला ठोकलेले टाळे काढणार नाही असा पवित्रा महासंघाचे तालुका अध्यक्ष संदीप साबळे यांनी घेतलाय. इथल्या समस्त ग्रामस्थांच्या वतीने आम्ही तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती मालेगाव यांना वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे. तसंच आज नियोजित आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला होता, परंतु त्यांनी याच्यावर कोणतीही सकारात्मक कारवाई न करून ग्रामविकास अधिकाऱ्याची नेमणूक न केल्यामुळे आम्ही आज या ठिकाणी पक्षाच्या वतीने व ग्रामस्थाच्या वतीने या ठिकाणी या ग्रामपंचायतीला तारा ठोकलेला आहे. या गावाला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी मिळेपर्यंत आमचं आंदोलन असं सुरू राहणार आहे. मेडशी ग्रामपंचायतीच्या बैठकीत सर्व गावकरी मिळून ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आणि विशेष म्हणजे गावकऱ्यांच्या वतीनं सरपंच रेखा मेटांगे यांनीही या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिलाय. आज अध्यक्ष असल्यामुळे आज मासिक सभा असल्यामुळे आमची ग्रामसेवक नसल्यामुळे आज रद्द केली. आणि ताला त्याच्यामुळे ग्रामसेवक नसल्यामुळे ताला ठोकली. आणखी मागणी काय तुमची ग्रामसेवक? ग्रामसेवक म्हणजे आम्हाला हवे साहेबांना आम्हाला ग्रामसेवक अधिकारी. मालेगाव मेडशीहून विनोद तायडे जनादेश वृत्तवाहिनी करिता.